मुंबईत आता खुल्याआम चालतोय मटका जुगार। या जुगारड्यांना आता पोलिसांचीही उरली नाही भीती। मुंबईतील मुलुंड पश्चिम स्टेशन परिसरात सर्रासपणे चालतोय मटका। मुलुंड पश्चिम येथे चालणारा मटका हा इंडिया 24 तासच्या कॅमेऱ्यात झालाय काय? कोविड काळात गेल्या 1.5 वर्षांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून दुकानं, मॉल्स, मंदिरं अगदी सर्वच बंद होतं। महाराष्ट्र सरकारनं तसे नियम व अटीही लागू केले होते। जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला तसतसे महाराष्ट्र सरकारने निर्बंधही शिथिल केले आणि दुकानांना उघडण्यास अखेरीस परवानगी दिली। पण दुकानांसोबत आता लॉटरीच्या नावाखाली मटका, झटपट लॉटरी आणि ऑनलाईन जुगाराची देखील दुकानं सुरू झाली आहेत। इंडिया 24 तासने अशाच एका लॉटरीच्या दुकानात अवैध स्वरूपात चालणाऱ्या मटक्याची पोल खोल केली आहे। याचा छडा लावण्याकरता आमचा एक प्रतिनिधी मुलुंड पश्चिम स्टेशन येथील एका लॉटरीच्या दुकानात गेला आणि अखेरीस आम्हाला मिळालेली माहिती ही खरी ठरली। येथे खुल्या मटका सुरू असताना आमच्या कॅमेऱ्यात हा इसम कैद झालाय। याबाबत आमच्या पत्रकारांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांना सदर घटनेविषयी माहिती दिली। विजय भिसे यांनी त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन दिले। दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय। गलीबॉय सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी बनावट दारू यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळते। या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले। शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात। असे असले तरी शहरातील रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाहीये। इंडिया 24 तास साठी किरण शिंगाडे, मुंबई।